मॅडम आकाशा पाकाशी मावशी बोल, तू पण बोल, चल आता. Fine. You like it? Yeah. Pant. Yeah, this one. Yeah. Oh. Nice, nice pants. Pack it. चांगले कपडे घातले का चालू नको चल बघू शाबा काट चालू काय पाहिजे अरे हो डॅडीने कुठल्या लाडूची ऑर्डर द्यायला सांगितलं ऑर्डर छान 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 काय मूर्ख माणूस आहे अरे आमच्याकडे मोठमोठी माणसं येणार बिर्ला टाटा अरविंद येणार त्यांना लाडू कसे चालणार नाही का आपण मोतीचुराची ऑर्डर देऊन चालेल मोतीचूर सांगा अरे पण शेठजींच्या तोंडाकडे बघून वाटत नाही त्यांच्याकडे मोतीचुराचे लाडू असतील म्हणून शेठजी ते किती लाडू पाहिजे तुम्हाला आता बघा ते येणार ते येणार येणार शेठजी ते काय प्रोग्राम आहे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही समजा बघेल लग्न आहे की मुंज दोन्ही कुणाच्या माझा पण तुमचा मुंजा झाला नाही अजून ते आमच्यामध्ये मुंजा मेल्यानंतर होते वरती गेल्यावर आणि मग ते मुंजा नो वेकन्सीच्या बोर्ड लिहिणाऱ्यावर जाऊन बसते शुभवक्त्याच्या टायमाला असं असू बोलू नये साहेब ते ऑर्डर किती लिहायचा ते सांग रे सॅम्पल सॅम्पलचा विचार तुमच्याकडे सॅम्पल मिळते का सॅम्पल हा जरूर जरूर गाणं ए पोऱ्या ते सेठ लोकांना इस्त्रीच्या प्लेट मध्ये दोन चार बडे बडे आयटम टाकून द्याल हा लाडू किती लिहायचा सॅम्पल बघितल्यावर ठरवू आम्ही काय सॅम्पल खाल्ला पाहिजे सॅम्पल आला सॅम्पल सॅम्पल आला आणि काय मजा आला ते सॅम्पल कसं लाडू हजार लिहिला तर चालेल काय आपल्या बाबत काय जातं लाडू हजार बर्फी दहा बारा मन वाटत तुम्हाला काय वाटेल ते लिहून टाका ना आम्हाला काय विचार लिहून टाका आम्हाला भरपूर खावा तुम्ही सॅम्पल खावा 15,000 लाडू 2 किलो रसगुल्ला 8 किलो पेढा 1 किलो गुलाबजामुन शेकी पैसा कॅश मध्ये चालेल की चेक मध्ये चालेल नाही जी केस मध्ये चालेल त्याचा काय ते चेक वटायला लय टाइम लागतो पण बरोबर केस दिला तर बरा होईल आता मी कॅश गाडी मध्ये ठेवला ना गाडी मध्ये आणून देतो तुम्हाला मोठा बॅग आहे ना लय मोठा अरे बाबा लय मोठा ऑर्डर दिला रे बाबा लय मोठा ऑर्डर दिला शेठजी शेठजी तुमच्याकडे साहेब आले होते ना ते बस मध्ये बसून निघून गेले काय साई बाबा माझा सॅम्पल गेला रे माझा सॅम्पल गेला चांगला कपडा बघितला ना मॅप बसला काय महेशराव चणे खाताना कसं वाटतंय परवा मिठाई खाल्लीस की नाही मग खाल्ली ना पण केव्हा तरी मार पडणार आहे आपल्याला कशाला काळजी करतोय तू आहेस ना मार खायला म्हणजे नेहमीच लपडी तुम्ही करा मार आम्ही खा नॅचरली बाबा नोकरीचं काय खरं नाही कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे करणार काय आपण कशाला काळजी करतो मला एक आयडिया सुचली काय रे आपण एक म्युन्सिपॅलिटीकडे अर्ज करूया आणि आम्हाला गार्डन मध्ये जॉब द्या कसला हा असा लोक आपली टाकतायत आपण आ करून खातोय अचाक अचाक आपण लोक टाकतायत आपण लोक टाकतायत फक्त उपाशासारखा बघतो बघतो बाबा गे दोघं आपल्यासारखीच आहेत महेश काय झालं तुला प्रॅक्टिस करतोय तुझ्या नोकरी आपला हीच आहे ना आ करून बस मला वाटलं गेलास की काय करून खाता खाता बचाव बचाव काही चावायला वेळ नाही महिलांच्यावर अत्याचार देशाला आपल्यासारख्या सुवर्णांची गरज आहे ते दोघे जण हिरो सारखे आले ना पण फायटिंग फायटिंग हातावा का तुला हातावा उठ 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 घे घे आई गो आई गो आ
अगदी लावायचे सिक्स नाही बघ ना, अगदी रोहन आणि गोविंदा गोविंदा चले माझा आहे अभिर पण लावलाय माझ्या पायगल तर घालतय आणि अरे वा वेस्ट इंडिज वरन नवीन कचऱ्याची पेटी आणली वाटत आमचा हा कचरा खातो आमचा पण अस्वल कचरा खातो चेहऱ्यावर वाटत की ते बघ नाही नाही मी मार खातो मार खातो मार खातो तू पोरींच्या अस्वलानं अस्वल खाल्लं का काय हे अस्वल आमचा अस्वल दे बघू परत अडकलं अडकलं तिकडे बघ पोरी तुमचे आभार कसे मनावेत हेच कळत नाही कशाला कशाला कुठल्या पोरीची भंकच केली की आपली कवटीच सरकते बघा याला विचारा ना बऱ्याच पोरांना मारले मी ते करा या पुढे एकट्या दुखत्या भटकत जाऊ आम्हाला दोघांना घेऊन फिरा काय मुंबई आहे ना ते दोघा नाही नाही आता काही काळजी करू नका चला आम्ही दोघे तो सोडायला तुम्हाला आम्ही तुम्हाला मगाशी फायटिंग करताना पाहिलंय ना मी जाऊ वाटत आहेत बेशरम कोण आपण दोघं रे ते कसे काय ते काय अरे आपण त्यांना पत्ता नाही विचारला राहतात कुठे नाव काय काही काही नाही विचारलं अरे छोड दे यार एक बार 9 चिन्हन टकराय गए तो कभी ना कभी हो दिखाई देंगेच नक्की दिखाई देंगी तुझ्या तोंडात घी चक्कर पडो रे बाबा हे बघ सकराम माधू उद्या शांताबाई येणार आहेत वय साहेब 2 दिवस मी तुम्हाला मजा मारू दिली वय साहेब आज रात्री सुद्धा तशीच मजा मारायची वय साहेब तशी तुमची इच्छा आणि तुमची नाही काय ऐकी हे बघ सकराम जेवणाच्या तयारीला लाग आणि एक लक्षात ठेव फ्रीज मध्ये कोंबडी आहे ना ती आज बनवायची घणघणीत बनव हे बेन्या कशाला कशाला कान फडत मारीन ते वय आणा इकडे आणि कालच्या सारखे पिऊन तराटू नका आणि जेवल्यानंतर आपण सिनेमाला जायचं काय सिनेमाला खुशलेत वेणू तू येणार ना सिनेमाला मग कविता बाईला सोबत कोण करेल राहिलं तू राहा आम्ही मात्र जाणार काय पण सिनेमा तर नक्की ना साहेब
काय येडा म्हणू साहेब, मला नक्की काय नक्की म्हणजे काय एकदम नक्कीच रे. पिक्चर को जाएंगे जुकुमार खाएंगे, पिक्चर को जाएंगे जुकुमार खाएंगे, पिक्चर को जाएंगे जुकुमार खाएंगे. सेक्रेटरी पैसे वाले वाटर चल 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 काय तमाशा चाललाय हा. दोन दिवस मी बाहेर गावी गेले तर सगळ्या बंगल्याचा पिकनिक पॉइंट करून टाकलाय. दिसतं की नाही तुम्हाला? नाही. नीट आवरून घ्या सगळं सामान. खायला काळ आणि फुईला फार आहात सगळे. अहो मख्खा सारखे माझ्या तोंडाकडे काय बघत बसलात? सूचना द्या, कामाला लावा सगळ्यांना. काय म्हणत होतीस तू? इट वॉज रिअली अ फॅन्टास्टिक सीन डॅडी. का सांगू? चक्क लव 86 म्हणजे रोहन कपूर आणि गोविंदा त्या नीलम फराळला सोडवण्यासाठी जी फाईट करतात ना, अगदी तसा. म्हणजे त्यातल्या एकानं त्या गुंडाच्या पोटात असा गुत्ता मारला, तो 10 फूट उडाला जस्ट लाईक अ फुटबॉल. आणि तो दुसरा होता ना, त्यानं त्या दुसऱ्या गुंडाच्या पोपडावरशी एक फाईट मारली. आउट हो. तुम्हाला सांगते डॅड, विद इन नो टाइम त्या चार गुंडांची या दोन हँडसम यंगस्टर्स ना अशी धुलाई केली. 5 मिनिट में छट्टी. काय हँडसम होते ते दोघ. रिअली रिअली काय बदमाश आहे बदमाश. काय नाही रिअली, काय नाही डॅडी. काय नाही कसं, काय नाही कसं. या आमच्या मधुबेटाच त्या दोघांपैकी एकानं दिल जिंकलं असणारच. काय हो काय डॅडी. ए नाही पण तरी पण कोण म्हणजे गोविंदा कि रोहन? आम्ही नाही बोलणार, जा. ओके ओके चला जेवायला जाऊया. चला ए मशू खा 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 खा. ते कुठल्या दुकानातले सॅम्पल? बघ मिंतीच्या पैशातलाय, पोट भर खा. असं किती दिवस चालायचं? बघ जितके दिवस चालताय ना तितके दिवस चालवायचं. खाताना असले विषय काढायचे नाहीत. अंगी लागत नाही बाबा. का बघू का का. तुला नोकरी लागली. कुणाला? मला? हो हो तुला. मला नाही रे बाबा, तुला तुला. हे बघ इथे लिहिले बघ, नृत्य शिक्षिका पाहिजे. हे बघ, हे बघ इथे बघ काय लिहिलंय बघ. बघू शास्त्रीय संगीताची जाण असलेला वयोवृद्ध शिक्षक पाहिजे. वयोवृद्ध? इथेही वयाची अट आडवी आलीच. मग त्यात काय आहे, वयोवृद्ध होऊन जायचं आपल्याला जमणार नाही. आपण जैसे है वैसे जाऊंगा. तेरा घ्या. माझा काहीतरी विचार केला पाहिजे. बघतो काय मग नेक काम केली देर काय की. चलो हे देर वाल्या. तारीख बघ, तारीख बघ काय ती तारीख. अरे बापरे 28 तारीख आहे. बोमला आगे तुझा पत्ता, आगे तुझा पत्ता. ये चलो कम ऑन. कविता 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 वाजले किती? 9:05 झाले. 5 मिनिटं उशीर झाला. आणि ब्रेकफास्टच्या वेळी आट्टापट्टा कशाला हवाय? आयुष्यात सगळी कामं ठरलेल्या वेळेप्रमाणेच व्हायला हवीत. माझ्या मागे ती तुला सांभाळायची आहे, समजलं? बैस. अगं तुझ्या भल्यासाठी सांगते मी. चल पोटभर खा. भाईसाहेब आपल्याला भेटायला कोणीतरी एक तरुण आलाय. आत पाठवून द्या त्यांना. हो हो पाठवतो. नमस्कार. शांतादेवी कल्याणपूरकर आपणच का? हो. काय काम होतं? मी जाहिरात वाचूनच आलो. जाहिरातीतली अट वाचली? हो ना. तरी सुद्धा आलात? आता वृद्ध होणं काय मला शक्य नाही. आणि मी काय म्हणतो, अट हवीच कशाला? संगीत शिकण्याशी मतलब. आणि मी चांगल्या प्रकारे शास्त्रीय संगीत शिकवू शकतो. आणि माझं वय संगीत शिकवताना कुठल्याही प्रकारे त्रासदायक होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. हे बघा कुणाला ठेवायचं ते आम्ही नंतर ठरवू. मी निघा. पण सुखात नाही? त्यांची काही गरज नाही, मी एकटा जाऊ शकतो. आजकाल
हॅलो हॅलो अहो असं काय करताय तुम्ही? मला आणि माझ्या मैत्रिणीला त्या दिवशी बागेत वाचवलं नाहीत का? ते खरं आहे पण तुम्ही इथं ते मग सांगते, पण आधी मला तुमची माफी